Today we discuss standard 10 science 2 आपण तिसरा चॅप्टर चालू आहे लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 त्याच्यामध्ये लेक्चर क्रमांक 3 आपण डिस्कस करतोय तो असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले फ्रॅगमेंटेशन नंबर 2 ला आपण पाहिलेले रीजनरेशन आज नंबर 3 ला आपल्याला पाहायचे बडिंग हे बघा युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा आपण बडिंग बघितले ईस्ट नावाच्या आणि मल्टीसेल्युलर मध्ये ही जी बडिंग आपल्याला बघायची आहे ती कोणत्या प्राण्यांमध्ये बघायची आहे हायड्रा काय लक्षात आलं आपल्या की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बडिंग असेल तर तो कोणता आहे ऑर्गॅनिझम ईस्ट YEAST आणि मल्टीसेल्युलर मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन बडिंग असेल तर कोणत्या प्राण्याचं एग्जांपल दिलेलं आहे आपल्याला टेक्स्ट मध्ये हायड्रा तर हा जो हायड्रा आहे की याच्यामध्ये सुरुवात कशी होते पहिल्यांदा पहा एक या पद्धतीने आपण ऑर्गॅनिझम असतो त्याला हायड्रा पाण्यामध्ये राहणारा आहे मराठीमध्ये फार छान नाव आहे त्याला जलव्याल म्हणून असा हायड्रा असतो या पद्धतीने ह्या हायड्राला असे हे जे आहेत हे सेन्सरी टेंटॅकल्स असतात आज हा जो हायड्रा आहे काय होतो की इन दिस बडिंग की हा पेरेंट हायड्रा आहे कोणता हायड्रा आहे याला आपण म्हणू पेरेंट हायड्रा की इन दिस बडिंग अ स्मॉल आउट ग्रोथ इज फॉर्मड बाय रीजनरेटिव्ह सेल्स याच्या कोणत्या याच्यामध्ये रीजनरेटिव्ह सेल्स असतात आणि हे काय होते स्मॉल अशी आउट ग्रोथ काय होते तयार होते हे पाहिजे स्मॉल आउट ग्रोथ काय झालेले पेरेंट हायड्रावर आलेली की काय आहे दिस असेक्सुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम नंबर 3 बडेन इट इज पर्टिक्युलर ऑब्झर्व्ड इन ऑर्गॅनिझम्स हायड्रा इट स्टार्ट्स फ्रॉम फॉर्मेशन ऑफ स्मॉल आउट ग्रोथ ऑन पेरेंट हायड्रा दिस पेरेंट हायड्रा हॅव रीजनरेटिव्ह सेल्स ऑन देअर बॉडी वॉल्स त्याच्या बॉडी वॉल्स रीजनरेटिव्ह सेल्स असतात त्याच्या सहाय्याने एक स्मॉल काय होते बड होते आणि नंतर ही बड काय होते बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली ही बड काय होते ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली ही बड काय होते वाढत जाते आणि त्याच्यापासून काय होतो मिनिएचर हायड्रा किंवा स्मॉल हायड्रा इज फॉर्मड आणि त्याचं काय होतं इथंच असा छोटासा हायड्रा काय होतो तयार होतो आणि डर्मल लेअर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी की हे बघा हे डर्मल लेअर्स म्हणजे त्याचे जे काय बॉडी लेअर्स आणि जी काय डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असते याच्या आतमध्ये हे बघा याच्या आतमध्ये हे मी मुद्दाम दाखवतो की हे डार्क जे केलंय ते डर्मल लेअर्स आहे आणि इथे हे जे काय आहे ही काय दाखवतोय बॉडी कॅव्हिटी किंवा डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जी असते हे जे डर्मल लेअर्स आणि ही जी बॉडी कॅव्हिटी आहे ही काय आहे इट इज कंटिन्यू विथ पेरेंट हायड्रा आणि त्याच्याद्वारे काय भेटतं त्याला न्यूट्रिशन भेटतं नंतर बड काय होते सेपरेट फ्रॉम पेरेंट हायड्रा हळूहळू काय होतं ही बड ह्या पेरेंट हायड्रा पासून काय होते सेपरेट होते आणि दुसरा हायड्रा काय होतो तयार होतो ज्या जिले अपनी जिंदगी तर ते जे आहे हे काय आहे मल्टीसेल्युलर बडिंग आहे काय आहे मल्टीसेल्युलर बडिंग मध्ये पर्टिक्युलरली कोणत्या प्राण्यामध्ये बघायला भेटतो हायड्रा हायड्रा सुरुवात काय होते दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इट इज ऑब्झर्व्ड इन हायड्रा सुरुवात कशी होते अ व्हेरी स्मॉल आउट ग्रोथ इज फॉर्मड ऑन बॉडी वॉल ऑफ पेरेंट हायड्रा दिस बड इट इज फॉर्मड बाय रीजनरेटिव्ह सेल्स प्रेझेंट ऑन द बॉडी वॉल ऑफ द हायड्रा देन दिस बड ग्रोज प्रोग्रेसिव्हली अँड फॉर्म्स स्मॉल हायड्रा डर्मल लेअर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इज कंटिन्यू विथ पेरेंट हायड्रा स्मॉल हायड्रा गेट्स ऑल न्यूट्रिशन फ्रॉम पेरेंट हायड्रा अँड आफ्टर मॅच्युरेशन मॅच्युअर झालं की काय होतं दिस स्मॉल हायड्रा गेट्स सेपरेटेड फ्रॉम पेरेंट हायड्रा आणि या पद्धतीने काय होतं अ न्यू हायड्रा इज फॉर्मड हे काय एकाच पेरेंट पासून आहे म्हणून कोणतं रिप्रोडक्शन आहे
असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. याच्यामध्ये ज्या फिगर 3.9 आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पाहायच्या काढायच्या. आता पुढचं जे आहे ते आहे व्हेजिटेटिव प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव प्रोपोगेशन आता नीट लक्ष द्या. याच्यामधला हा प्रत्येक मुद्दा हा 3 मार्कासाठी आहे. प्रत्येक मुद्दा आपण काय करायचं हे पहा व्यवस्थित. हे जे आहे हा आपला 10वीचा सिलेबस आहे. ऑलमोस्ट आपला हा 7वा ते 8वा धडा आपण कॅरी आउट करतोय. बाकीच्या कोणत्याही अनाठाई गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यायचं नाहीये. मी माझा अभ्यास फरक एवढा झालाय की तुम्ही हॉलवर येऊन शिकत होता आता मला मोबाईलवर पाहताय. पण काही नाही, आपण याच्याबद्दल काही कुरकुर करायची नाहीये. काही नाही, आपला आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. कोणते रुमर्सवर काही करायचं नाही. मी आणि माझा अभ्यास रुमर्सवर विश्वास ठेवायचा नाही. अधिकृत गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. तर जाऊ द्या पाहिजे मी नंतर अभ्यास करेल, बिलकुल नाही. व्यवस्थित अभ्यास करा. हे 3 मार्कासाठी. आता नावच आहे व्हेजिटेटिव प्रोपोगेशन. आता व्हेजिटेटिव म्हणजे काय आहे आपण नाव समजावून घेऊ. व्हेजिटेटिवचा अर्थ आहे प्लांटशी संबंधित आणि प्रोपोगेशन म्हणजे वाढ होणं. एक ढोबळ मानाने आहे काय आहे याचं एक मराठीमध्ये भाषांतर आहे. आता तुम्हाला आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये आपण पाहतो काय आहे की बटाटे आहेत, पोटॅटोज. आता तुम्ही सगळे घरीच आहे, ऑब्झर्वेशन करायला भरपूर आहे आता घरी. आणि एखादं पोटॅटो आपल्याकडे लक्ष राहिलं नाही किंवा तसं ड्युटीमध्ये पडून राहिलं, खूप दिवस झाले ते वापरण्यात आलं नाही, तर त्याला काय फुटतात? कोंब फुटतात. फुटतात की नाही? ते कोंब जे फुटणं आहे त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव प्रोपोगेशन. किंवा ऊस लावतानाची प्रक्रिया बघा. आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस ऊस लावला जातो ना, ऊस कसा लावला तर ऊसाचं बी असतं का, सीड्स असतात का? नो, नेव्हर. काय करतात की ऊसाचा जे डोळा असलेलं कांड असतं ते जमिनीमध्ये पायाने दाबतात आणि त्या डोळा असलेल्या कांड्यापासून काय होतो, ऊस वाढतो. काय आहे? व्हेजिटेटिव प्रोपोगेशन आहे. की मग काय आहे, कशाला म्हणायचं व्हेजिटेटिव प्रोपोगेशन? तर रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हे पहा, व्हेजिटेटिव असल्यामुळं ऑब्व्हियसली ते काय आहे, रिप्रोडक्शन. मात्र इन प्लांट्स नीट लक्ष द्यावर काय, हे फार, हे 3 शब्द फार महत्वाचे. हा, प्लांट्स मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असत. हो, फूल फळ आपल्याला बघायचं पुढे आणि सीड्स असं सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असत. पण हे अशा प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे प्लांट्स मध्ये. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इट इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव पार्ट्स. व्हेजिटेटिव पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्स. याच्यापासून काय होतं, अँड बड इज कॉल्ड व्हेजिटेटिव प्रोपोगेशन. काय आहे की कधी कधी रूट्स असतात उघडे पडले ना, तर त्याच्यावर दुसरं झाड येतो, रूटवर दुसरं झाड येतो. हो, हे लिंबाच्या बाबतीत होतं बघा. पहा, कधी आपण शेतात वगैरे जाता गेलो आणि लिंबाच्या झाडाची मुळी उघडी पडली तर त्या मुळीवर दुसरं लिंबाचं झाड येतं. फार कॉमन आहे, व्हेरी मच कॉमन. ते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे. किंवा स्टेम पासून येतं. खरं तर झाड हे बियापासून यायला पाहिजे, पण बियापासून न येता ते कशापासून येतं, रूट पासून डेव्हलप होतं. ते स्टेम पासून डेव्हलप होतं. ते लिव्स पासून किंवा बड, बड म्हणजे डोळा, त्याच्यापासून डेव्हलप होतं. आता एक्झाम्पल काय आहे, तर आता मी मराठीत तुम्हाला सांगितलेलं पोटॅटोचं. तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज, की पोटॅटोज मध्ये होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आणि कशापासून होतं, विथ द हेल्प ऑफ आईज. त्याच्यावर काय येतात, ते कोंब जे येतात त्याला म्हणतात आईज ऑन पोटॅटो. त्याला काय म्हणतात, EYES, आईज ऑन पोटॅटोज. त्याच्यापासून होतं. त्याच्यानंतर कधी कधी पहा आपल्याला झाड दिसतात. बघा, एखाद्या झाडाचं आपण पान जर का बघितलं तर त्या पानाच्या साईडनं दुसरे पान आलेले दिसतात आपल्याला. त्या पानाच्या साईडनं दुसरे पान आलेले दिसतात.
त्याला म्हणायचं ब्रायोफायलम. त्याला काय म्हणायचं? ब्रायोफायलम. तर ब्रायोफायलम पासून काय होतात? झाड उगते. ब्रायोफायलम म्हणजे छोटं झाड. ब्रायोफायलम ही डेव्हलप्ड ऑन द लीफ मार्जिन. जी लीफ मार्जिन आहे, पानाची जी कडा आहे, त्याच्या छोटे छोटे झाड दिसतात. दिसतात बघा, कधी कधी क्लोजली बघा लागतं. पानफुटीचे वगैरे झाड असतात बघा पर्टिक्युलरली. त्याच्यावर हे काय होतं? ब्रायोफायलम काय होतं? दिसतो. बघा पहिले एक्झाम्पल काय आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचं. तर न्यू पोटॅटो प्लांट कॅन बी डेव्हलप्ड फ्रॉम आईज कम्स ऑन पोटॅटो. दुसरं, ब्रायोफायलम इज डेव्हलप्ड ऑन द लीफ मार्जिन. तिसरं आहे शुगर केन. आता मी मराठी उदाहरण दिलं, शुगर केन म्हणजे ऊसाचं. तर काय आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन शुगर केन. कशापासून? त्याचे कांडे आहेत ज्या त्याच्यावर काय असतात? बड असतात. आणि कॅरट आणि रॅडिश, हो, मुळा आणि गाजर. बघा आपण बऱ्याच वेळा लहानपणी तो खेळ खेळलेला आहे की गाजर आलं की त्याचा वरचा भाग आपण काय करतो? कट करतो आणि छान प्लेटमध्ये ठेवतो पाण्याच्या. आणि नंतर 4-8 दिवसांनी जर का पाहिलं आपण तर त्या पाण्यावर ते काय आलेले असतात? त्या गाजरचं जे आपण कट करून ठेवलेला वरचा पार्ट आहे, त्याच्यावर झाडं आलेले दिसतात छोटे छोटे छोटे. ते काय? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे. तर हे जे आहे कॅरट आणि रॅडिश, की त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे. बघा 4 एक्झाम्पल दिलेत मी, पोटॅटोचं दिलं, शुगर कॅनचं दिलं, ब्रायोफायलमचं दिलं आणि कॅरट आणि रॅडिशचं पण दिलं. आणि शेवटचं आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर, स्पोरला मराठीमध्ये बीजाणू म्हणतात. बघा किती छान शब्द आहे बीजाणू. बीज अणू. बीज अणू म्हणजे अणू म्हणजे एकदम छोटासा पार्ट आहे. आणि बीज म्हणजे सीड, म्हणजे जे सीड्स अणूसारखे आहेत जे आपल्याला डोळ्याला दिसत पण नाहीत. इट इज कॉल्ड एज बीजाणू. बीज अणू. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्पोर. तर बऱ्याच वेळा हे स्पोर फॉर्मेशन सुद्धा होतं. आठवीलाच आपण डायग्राम काढलेली फंगाय होतात. फंगाय बुरा, हो, तो बुरा जो येणं म्हणतात ते स्पोर फॉर्मेशन असतं. आपण आठवीला अशी आकृती काढली का नाही? पण आता आठवीला काढतो, आपल्याला काढायची पहा. आठवायची बरं का? अशी डायग्राम काढलेली की नाही आपण? हे असं स्पोरॅन्जियम काढलेलं आहे आणि इथं खाली रूट लाईक स्ट्रक्चर काढलेले आपण रायझॉइड्स वगैरे. हे काय आहे? म्युकर आहे, हो, बुरा आहे, फंगस आहे. हे स्पोर फॉर्मेशन पर्टिक्युलर कशामध्ये दिसत? आठवीला आपण बघितलं किंगडम फंगाय, हो, आठवीचीच आकृती येते. तर त्याच्यामध्ये हे दिसतं म्युकर मध्ये. त्यांना काय दिसतात आपल्याला? फिलामेंट दिसतात. आपल्याला आपण समजा काय केलं, आपल्याला ज्वारीच्या भाकरीवर, बाजरीच्या भाकरीवर काही मका याच्यावर आहे किंवा ब्रेड पाव याच्यावर काय येतो बुरा येतो, आपण तो बुरा जर का असं व्यवस्थित घेतला मायक्रोस्कोप काही पाहिला तर आपल्याला काय दिसतं? की त्याच्या फिलामेंट्स दिसतात, तंतू दिसतात आणि त्या तंतूवर एक गोलाकार स्ट्रक्चर दिसतं, सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतं त्या तंतूवर. हे असं ही फिलामेंट आहे आणि हे त्याच्यावरचं सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. आणि हे जे काय सॅक लाईक स्ट्रक्चर आहे इट इज कॉल्ड एज स्पोरॅन्जियम. त्याला काय म्हणायचं? स्पोरॅन्जियम. आठवीला सांगितलेले. आणि स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये काय असतात? स्पोर्स असतात. छोटे छोटे काय असतात? स्पोर्स असतात. मग हे काय होतं? हे स्पोरॅन्जियम इट बस्ट. मॅच्युअर झाले की स्पोरॅन्जियम काय होतं? इट विल बस्ट. आणि बस्ट झालं की स्पोर्स आर रिलीज. आणि ते स्पोर काय असतात? अगदी आपल्याला दिसत नाही. मराठीमध्ये म्हटलं ना, फार छान नाव आहे बीजाणू. आणि ते स्पोर्स काय होतात? लॉन्च होतात आणि नवीन फंगल कॉलोनीज काय होतात? तयार होतात. इथं आपलं काय संपलं? असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आज के लिए इतना ही काही.